जी मुळामाई, राजा हरिश्चंद्र आणि तातुबाच्या भूमीतून सुरू होते आणि अगदी शेवटी आपल्या मतदारसंघात आबाळवाडी अकलापूर ह्या परिसरातून खाली जाते. ह्या परिसरातील एक दोन टप्पे पडतात. एक पिंपळगाव खांड धरण आणि तिथून खालचा परिसर आणि पिंपळगाव खांड लाभक्षेत्राच्या वरचे शेतकरी. आज मला वाटतंय धामणगाव पाठ पैठण आंबोळ ह्या परिसरापासून ते आभाळवाडी अकलापूर पर्यंतचे सगळे सगळे शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित आहेत. आणि आज पाणी नियोजन आणि धोरण बैठक आपण इथे घेतो आहे, वाट बैठक नाही. त्या बैठकीच्या निमित्तानं या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचे अध्यक्ष, या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय आपल्या खोऱ्याचे सुपुत्र आदरणीय सीतारामजी गायकर साहेब, लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेब, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र शेठ धुमाळ, तालुक्यातून 35-40 वर्ष आमचे वडील असतील किंवा ज्या सगळ्यांनी राजकारण केलं आणि समाजहिताचं राजकारण केलं त्यातलेच एक नेते आदरणीय मीनानाथजी पांडे साहेब, वाकळे साहेब, तालुका अध्यक्ष तिकांडे साहेब, सगळेच व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित, ह्या सर्व भागातील मायबाप जनता, सरपंच, काही पदाधिकारी आणि उपस्थित मीडिया. ठरलं होतं काय? ठरलं होतं ह्या मुळाखोऱ्यामध्ये पाणी आपल्याला उपलब्ध करायचंय, परंतु जेवपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत कुठंच मीडियाला सामोरं जायचं नाही. मी जे गप्प होतो की समान वाटप पाणी वाटपाचा जो निर्णय झाला तो मधुकर पिचडांच्या काळामध्ये झाला. या गोदावरी खोऱ्यामध्ये जी काही आपल्या भागामध्ये धरणं झाली, जवळजवळ 50 TMC जी जास्तीची धरणं झाली ही यांच्या काळात झाली. मुळाखोरा 12 महिने करायचा, याच्यावरती बरीच राजकारण झालं. कधी लिंबाच्या झाडाला फाशी, तर अजून काय काय. मुळाखोऱ्यात पाणी किती येते मला पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं पाहिजे. पिंपळगाव खांड धरून जे आपले MI टँक झालेत त्यांच्यामध्ये जवळजवळ 1450-1450 MCFT पाणी आहे. पिंपळगाव खांड सोडलं तर मग 900 MCFT पाणी आहे आणि वरच्या KTVR मध्ये आहे 200 MCFT पाणी. म्हणजे 1600-1700 MCFT पाणी आपल्या मुळाखोऱ्यात या पिंपळगाव खांडपर्यंत आणि खालचे धरले आपण 200 MCFT, म्हणजे 2 TMC सुद्धा पाणी मुळाखोऱ्यामध्ये उपलब्ध नाही. पण तरी सुद्धा या 2-3 वर्षामध्ये आपण पाण्याचं नियोजन उत्कृष्ट केलं. पाणी सोडलं पण कोतुळकरांच्या आग्रह खातर सोडलं. त्यावेळेची परिस्थिती सांगतो, बैठक झाली कोतुळकरांची, ठरलं का खाली पाणी सोडायचं. हे आज जे पट्टे फिरतात ते त्यावेळेलाही फिरत होते, गावं पिटून दिले. मी ज्यावेळेस पांगरीमध्ये आलो लोक सकाळी सकाळी माझ्यावर तुटून पडले, हे माझ्या पाहत होते. मी सहज बोलून गेलो. मग पिंपळगाव, आपलं पिंपळगाव खांडचा कोतुळचा पूल बंद करू. कोतुळवाली मंडळी म्हटले असं कसं काय जमल, त्यांच्या इथं चिंतक होते म्हणे कसं काय जमल. मग म्हटलं अरे पूल का हायवेवर करायचा का. लगेच एक शेतकरी उठला, आमचा अवमान करता तुम्ही, हायवेवर पूल करता, आम्हाला काही येडे समजले का. अरे मग काय काय करणार. निर्णय घेतला, पाणी सोडलं, निसर्गानं साथ दिली,
वरच्या मुळा परिसरातले पाणी मी पिंपळगाव खांड पर्यंत सोडण्याचा म्हणजे वरच्या भागात सोडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वर्षीचं संकट टळलं. जगताप मॅडम होत्या त्यावेळेला, त्या म्हणे एकच वर्ष पाणी सोडायचं. पण त्यांचं काम काय आटोपलं नाही, कारण त्यांना पुरेसा अवधी भेटला नाही. दुसरं वर्ष सुरू झालं, परत कोतुळची मंडळी सगळी आली. आमच्या त्या सर्किट हाऊसवर पार रेस्ट हाऊसवर भांडणं. अरे त्यांना म्हटलं तुमचा पूल करणार आहे, कसं नियोजन करायचं ते मी पाहिन, शेतकऱ्यांना अडचण येऊन देणार आहे तुमचं. ते म्हणे जाहीर करा. जाहीर केला का काय होतो, एक शेतकऱ्याला चिंता वाटते, अरे मला पाणी भेटन का नाही, भेटन का नाही, भेटन का नाही. तुम्हाला आता मी प्रामाणिकपणानं सांगतो, पिंपळगाव खांडचं पहिल्या रोटेशनला पाणी लागतं 150 MCFT, आणि दुडशा दुसऱ्या रोटेशनला साधारणतः 100 MCFT लागत. परंतु ह्या कोतुळच्या पुलासाठी आणि ती बाजारपेठ फुलावी, बाकीच्याही लोकांना सुखकर व्हावं, पहिल्या रोटेशनला मी पाणी किती सोडलंय तरी तुम्ही अडचणीत नाही. किती सोडलंय, 350 MCFT मी पाणी पहिल्या रोटेशनला सोडलं, म्हणून ते राहुरीपर्यंत गेलं. हे कुणाच्या भरोशावर सोडलं तर मुळा खोऱ्यात आजही माझ्याकडं 200 MCFT ते तुमच्या MI टँक मध्ये पाणी आहे, आणि जवळजवळ 100 MCFT माझ्या KT Wells मध्ये पाणी, 300 MCFT पाणी आहे माझ्याकडं. म्हणजे आज जर मला पाणी सोडायचं म्हटलं तरी मी 100 MCFT पाणी सोडू शकतो. म्हणजे जर हा पिंपळगाव आपला याचा पूर झाला पिंपळगाव खांडचा, तर आपल्याला पाण्याला 100% अडचण नाही. हा झाला पहिला पार्ट. आता ह्या बाबांनी काय केलं, किरण लांबडे अडचणीत यावं म्हणजे मागच्या वर्षी वरच्या शेतकऱ्यांना सांगलं हा वरचं पाणी पळवणार आहे, खालच्या शेतकऱ्यांना सांगितलं तुमचं पाणी नेलं पठारावर येणं. दोन्हीकडे बुद्धिभेद. अहो मी सांगतो पिचड साहेब, तुमच्या दारात लोक पायऱ्या झिजवायचे तेव्हा तुम्ही पाणी सोडायचे. ते धामणगाव पाठ आणि आमचे बोरबन बिरबनचे लोक तर म्हणायचे जर पिचड आमदार नसला तर पाणीच येऊ शकत नाही. काही अडचण आहे का सध्या? नाही. म्हणजे हे यांनी भासवलं. तिकडं आमच्याकडे ते माशेपाळे मागाशी पांडे साहेब सांगत होते आढळा परिसरामध्ये, त्या सांगवी पाडुशीचं पाणीच जाऊन देत नव्हतं खाली. पहिल्याच याला तिथं आंदोलन करायला लागायचं, मी 2 आवर्तन देतोय. ते म्हणतायत धरणं नाही बांधली. खरं आहे बाबा, पण एक कुतारकडा नावाचं मी धरण बांधलेलं आहे, एक तळ्याचा डॅम बांधला, त्याच्यामुळे आंबोळला काय परिस्थिती झाली, खालचं पाणी वापर कमी झाला. या वर्षी कृष्णा खोऱ्यामध्ये मी 6 बंधाऱ्यांचे काम चालू आहेत, अजून 10 बंधारे होणार आहेत. आपल्या खोऱ्यामध्ये बंधारा होणार नव्हता, उलट या 11 गावांची जी पाणी योजना होणार आहे तिचा पण इतिहास सांगितला पाहिजे. मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य झालो, अशोकराव आम्ही सगळे एकत्र होतो, 2015 जिल्हा परिषद झालो, आपल्या तालुक्यात जवळजवळ 24-25 टँकर होते, 27 टँकर होते. त्याच्यानंतरच्या जिल्हा परिषद त्यातले जवळजवळ 17-18 आपल्याच गटात, राजूर आणि सातेवाडी गटामध्ये. मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्या काळात आम्ही काम केलं. आज तालुक्यात फक्त 2 टँकर लागत आहे. पाचनई सारखं गाव, तिथं एक मोठं शिवकालीन टाकं झालं, जवळजवळ 1 कोटी बसवले त्यांनी, पाणी थांबत नाही. त्या गावाला अवघ्या 2.5 लाखामध्ये पेठेचे वाडी आणि पाचनईला आपण फॉरेस्टच्या मदतीनं पाणी दिलं. 6 लाख रुपये वर्षाला टँकरला लागायचे. मग यांना हे विचारतो मी की टँकर खरं तुम्हाला लावायचे होते का त्यातून काही साधायचं होतं? मग मी ज्या वेळेला 2019 भाषण केले तुमच्या गावातून सगळ्यांका, शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट याच्यावरती स्वातंत्र्यापासून आतापर्यंत राजकारण चालेल, आपल्याला हे सगळे प्रश्न मिटवायचे. जवळजवळ 26-27 आमदार निधीतून महाराष्ट्रात कुणी शाळा खोल्या दिल्या नाही, मी शाळा खोल्या दिल्या. त्याच्यानंतर पाण्याचा नंबर लागतो, शाळा पाणी टँकर मुक्त करण्याचा प्रयत्न केला, आता फक्त 2 टँकर लागत आहे. जल जीवन मिशन
ही योजना केंद्र आणि राज्याची आहे, नुसती केंद्राची नाही. आणि या दोन्हींनी ठरवलं का 2023-24 पर्यंत सगळ्या खेड्यांना पाणी पुरवठा, सगळ्या शहरांना पाणी पुरवठा, शुद्ध पाणी पुरवठा द्यायचा. चांगली गोष्ट आहे का वाईट आहे? चांगली गोष्ट आहे. मग ह्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी म्हटलं, जर अकोले तालुका टँकर मुक्त होणार आहे तर मतदारसंघ का टँकर मुक्त होऊ नये? आणि मग खरा सर्वे 2014 पिचड साहेबांच्या काळातला, ते भरत फटांगरे आणि ती लोक सगळी त्यावेळेला प्रयत्न करायची. पण मी आमदार झालो आणि प्रामाणिकपणे सांगतो, मी राजा हरिचंद्राच्या नगरीतला माणूस आहे, मी खोटा कधी बोलत नाही. परिणामाची चिंता बिलकुल नाही. मी पत्र 11 गावांनी 36 वाड्यांसाठी दिलं. पण त्याच वेळेला आदरणीय जयंत पाटील आणि या सगळ्यांशी माझं बोलणं झालं होतं. त्या पिण्याच्या नावाखाली मला माझ्या खोऱ्यामध्ये मुळा बारमाही करण्यासाठी मला पाणी उपलब्ध झालं पाहिजे. तस तर पिंपळगाव खांड झालं हे पण पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या नावाखाली झालं. 300 MCFT पाणी हे पिण्याच्या पाण्याचं आहे आणि 300 शेतकऱ्यांचं आहे, म्हणून त्याचा डेट स्टॉक 300 होता. त्याच पद्धतीनं आज आपण जे 24 MCFT पाणी देणार आहे, 6 महिने तर वाहत पाणी आहे, म्हणजे तसं 12 MCFT. एक ती लवाळीची माझी पाणी योजना बंद पडली तीच तेवढं आहे. अशा कितीतरी आमच्या जी आयडिया आहे ती आयडिया ती आहे. तर तोही हक्क आपण बाजूला ठेवू, तो शेवटचा पर्याय आहे जो आपल्याकडे उपलब्ध आहे. आता मी मूळ विषयावरती येतो की आपल्याला पिंपळगाव खांडमध्ये 100 ते 150 MCFT नवीन पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी आलं, त्याची प्रशासकीय मान्यता भेटली की मग वरची जी पठाराची बाळेश्वर योजना आहे ती त्यांनी चालू करावी. याला त्या दिवशी थोरात साहेबांनी सांगितलं की शेवटी फुटबॉल तुमच्या याच्यात टाकायचा आहे आणि आम्ही तुम्हाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 100% मदत करू, त्यानंतर पुढचं काम आमचं होऊ द्या. एवढं सगळं पारदर्शक आहे. मग हे सगळं होताना आज जे कोण फिरताय गावोगावी ते नव्हते का? आजीदादांच्या बैठकीला आम्ही जेव्हा गेलो आमदाराबरोबरची माणसं या, ते आमदारांच्या बरोबरच्या माणसांबरोबर हे पण आत आले. तिथं सगळं ऐकलं, सगळे जण तालुक्याच्या हिताचं मांडत होते. अगदी गायकर साहेब सुद्धा म्हणत होते तिथं फुटबॉल टाकू नका, खाली टाका. पांडे साहेब, भांगरे साहेब म्हणते बाजूला टँक करा. विजय म्हणतो ते तिकडून त्या राहुरीवरून पाणी आणा. आता मला एक सांगा, जे शक्य आहे ते होणार आहे आणि सरकारला सगळ्यांना महाराष्ट्रात पाणी द्यायचंय म्हणजे सरकार पाणी देऊ नका ही भूमिका घेणार कसं? दादांनी सांगितलं की माझ्या काळात मी पिंपळगाव खंड केलाय, आता तुम्ही आदरणीय जयंत पाटलांकडे जा. जयंत पाटील राष्ट्रवादीचेच मंत्री आहेत, आमदार राष्ट्रवादीचे आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा. मी म्हटलं, दादा हा प्रश्न सगळेच आम्ही तुमच्याशिवाय सुटणार नाही, म्हणजे सांगतो. जयंत पाटलांकडे गेलो, त्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना आदेशित केलं, अधिकारी आले, साईड पाहायची जी बैठक झाली त्याला विजय सगळे सगळे होते. ठरलं असं, ते म्हणे बा आम्ही जनजागृती करतो. म्हटलं हरकत नाही, पण जनजागृती अशी करा की आपल्याला पाणी साठा उपलब्ध करायचा आहे, नाही झाला तर आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे. यांनी तसं नाही केलं. त्यातला एक पठ्ठ्या उठला, म्हणे अरे याला आमदार याच्यासाठी केलंय का? मला तर काय माझ्या प्रचारात हे कुठं दिसले नाही. जी माझी मायबाप जनता आहे, मला विश्वास आहे. मी त्यावेळेला झोपलेलो नव्हतो किंवा गायब पण नव्हतो, नॉट रिचेबल तर बिलकुल नव्हतो. मी माझ्या मायबाप जनतेला संपर्क करत होतो, फोन करत होतो. काय ते म्हणे साहेब, हे 2-4 येतात वाजवितेत, ऐकणारे अजून 5-10 असतील, पण आमचा तुमच्यावर विश्वास आहे. ज्यावेळेस विश्वास हा शब्द येतो आहे तर तिथं माझी औलाद नाही आहे का ज्याचा विश्वासघात मी करतो. आणि म्हणून या निमित्तानं सांगतो की ठरलं होतं बैठका करायच्या. यांनी सुरुवात केली, म्हणे दाखवून द्या. जर यांनी प्रूव्ह केलं ना का, मी म्हटलो का पोलीस बंदोबस्तात वर पाणी जाईन,
असं जर मी म्हटलो ना तर मी राजकारण सोडून देतो. मी जर म्हटलो असेल ना की धरणात उडा तुम्ही, तर मी राजकारण सोडून देतो. तुम्ही शब्दाचा खेळ करताय, यांना काय अपेक्षित आहे? मागाशी पांडे साहेब तुम्ही बरोबर म्हटले, सुरुवातीला गायकर साहेब आता ज्यावेळेस आमच्या पक्षात नव्हते तोपर्यंत तुम्ही शत्रुस्थानी होते आमच्या. जेव्हा दादांनी तुम्ही याला पक्षात घेतलं, तुम्ही आमच्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे घटक झाले. आमच्या परिवारात आले, तुम्ही त्याच परिवारातले होते. आणि मग हे युद्ध तिथून सुरू झालं. माझ्या परिवारात भांगरे साहेब आहेत, मी त्यांचा आदर करणार. माझ्या परिवारामध्ये तुम्ही सगळे आहेत, मी तुमचा आदर करणार. यांना गायकरांना एकटं पाडायचं होतं. हे राजकारण असं आहे. त्याही वेळेला मी कोतूळच्या बैठकीला आलो नाही, तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला गायकर साहेबांबद्दल वाईट बोलता येणार नाही, तुम्हाला काय कारखान्याचं काय सांगायचं ते सांगा, पण बदनामी करून हे सगळं चालणार नाही. आता त्यांचेच त्यावेळेला शब्द आहेत, काही इकडं बैठक आणि तिकडं चालू द्या त्यांचं. आणि आताही आज शब्दभेद किंवा लोकांच्या बुद्धिभेद करताय, गावागावात जाऊन सांगताय, एक पठ्ठ्या उठतो तो भाषण करतो, हे तोंड सांभाळ थोडंसं लावून बोलायचे. पण बाकीच्यांना आम्ही डॉक्टर आहे, चेहरे ओळखतो सगळ्यांचे. एकानं बोलायचं का हा म्हणे पोलीस बंदोबस्तात पाणी घेऊन जाणार, एक जण म्हणतो हा बोकडा कापायचा आहे. अरे ही तुमची भाषा आहे का दादा? ह्या आज तुमच्या समोर एवढा मोठा एवढी तर जर सभा पाहिली तर तुम्ही बिथरून जाल. एकही शब्द एकही नेता इकडचा तिकडे बोलला नाही, आणि ते आम्ही करणार पण नाही. तत्वाचं राजकारण तत्वानं खेळू. जनतेचे प्रश्न आहेत, प्रश्न तयार झाला तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, आणि ते उत्तर आम्ही नक्की देणार आहेत. आणि म्हणून शेवटी तुम्ही खोट्याचा आधार घेतला. काय म्हणे, जनता उफाळून उठली पाहिजे, रस्त्यावर आली पाहिजे. सावंत साहेबांचा विश्वास काय जनतेमध्ये असेल तर त्या माध्यमातून हे सगळं झालं पाहिजे. म्हणून म्हणे किरण लांबटे म्हटला, सावंत साहेब तुम्ही धरणात उडा, वारं गड्याव. मी त्याच रात्री फोन केला, मी बातमी पाहिली नव्हती. काही आमच्याही साथीदार हाताला धरले, मग गांधाराचा निषेध, कारवाई केली तर त्याला म्हणतो तुला मोठं पद देणार. अरे तुलाच नाही, त्याला कुठून देणार? सांगायचं राष्ट्रवादीचं आणि इकडे बोलताना म्हणायचं पक्ष भिक्ष काय नाही, हा डुप्लिकेट धंदा. अरे राजा हो, असं राजकारण पिटून चालत नाही. आणि मुळेचं पाणी तर पिटून बिलकुल चालत नाही. आदरणीय आजी दादा पवार साहेब असतील किंवा आदरणीय पवार साहेब असेल, काही मग ह्या तालुक्यावर प्रेम राहिलं आणि आजीदादांचे विशेष उपकार ह्या खुऱ्यावर. त्या दिवशी पुण्याच्या कार्यक्रमामध्ये पण मी आदरणीय पवार साहेबांबरोबर बोललो. म्हटलं साहेब, जर आदरणीय जयंत पाटलांनी हा प्रश्न तातडीने नाही सोडवला तर तुम्हाला बोलावं लागेल. साहेब म्हणे या, कधी येत आहे? म्हणजे एक गळ सगळं जर असला, तुम्ही एक सांगा ना मला, समजा हे आंदोलन करणार आहेत, हे भाजपच्या इशाऱ्यावर नाचताय, यांचा कठपुतल्या तिकडे हे कठपुतली होऊन इकडे फडफड कार्यक्रम चालू आहे, हे जनतेला दिसत नाही का? यांना पुढे कारखाना आहे, कारखान्याचा चेअरमन व्हायचा आहे, यांना जिल्हा परिषदा जिंकायच्या आहेत. ह्या अशा पद्धतीने राजकारण नाही चालत. तुम्ही ज्या पद्धतीने भाषण करू शकता त्या पद्धतीने आम्ही पण करू शकतो, पण खोटं जास्त दिवस चालत नाही. आणि म्हणून भविष्याच्या काळामध्ये निर्णय तुमचा आहे. तुम्हाला फक्त मी माझा निर्णय देतो की जोपर्यंत पिंपळगाव खांड मध्ये नवीन 100 ते 150 MCT पाणी पडत नाही तोपर्यंत पठाराची योजना होणार नाही. पुढचा शब्द देतो की मी पठाराला पण पाणी देणार आणि पिंपळगाव खाणमध्ये पण पाणी लवकरात लवकर आणणार, हा माझा दुसरा शब्द आहे तुम्हाला. आता धरण खाली का वर?
गायकर साहेबांनी सांगितलं खाली धरण झालं पाहिजे, हरकत नाही, पण ऐका गड्या हो, तिथं धरण झालं 50-25 सीएम शिफ्टीचं तुमचं कुणाच्या तरी त्याला का 2023-24 पर्यंत सगळ्या खेड्यांना पाणी पुरवठा, सगळ्या शहरांना पाणी पुरवठा, शुद्ध पाणी पुरवठा द्यायचा, चांगली गोष्ट आहे का वाईट आहे? चांगली गोष्ट आहे. मग ह्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी म्हटलं जर अकोले तालुका टँकर मुक्त होणार आहे तर मतदारसंघ का टँकर मुक्त होऊ नये?